बेकायदेशीरपणे पाथर्डी नगर परिषद हद्दीमध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीचं आणि बेकायदेशीरपणे बॉम्बे नर्सिंग ऍक्ट 1949 अंतर्गत देण्यात आलेल्या बेकायदेशीरपणे हॉस्पिटल हे चालवत आहे. काही प्रकारची परवानगी न घेता हॉस्पिटल उभारण्यात आलंय. सदर हॉस्पिटल संदर्भामध्ये वारंवार सरकारकडे तक्रार करून सुद्धा दखल घेतली जात नाही. सदर हॉस्पिटलच्या विरोधामध्ये विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय इथं सत्याग्रह आंदोलन केलं. ढोल ताशाच्या गजरामध्ये रेडा घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सदर हॉस्पिटलच्या संचालकाच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय इथं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उठणार नाही असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. सदर हॉस्पिटलचं परवानगीचं नूतनीकरण प्रमाणपत्र न घेता मेडिलिक्स हॉस्पिटल हे चालवत आहेत आणि यात होत असलेले लोकांचे मृत्यू आणि यामध्ये झालेले भ्रष्टाचाराप्रकरणी संबंधित आणि डॉक्टर स्वागत ससाणेवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. सदर मागणीचं पत्र RTIचे आसिफ शेख यांनी अधिक माहिती दिली आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, RTI कार्यकर्ता आहे. मी मागील 4 ते 5 वर्षापासून ह्या मेडिल हॉस्पिटल संदर्भात ना पाठपुरावा केलेला आहे. पाथर्डी शहरामध्ये बॉम्बे नर्सिंग ऍक्ट अंतर्गत मेडिल हॉस्पिटलला शेगाव रोडला असल्यामुळे त्याला बेकायदेशीरपणे बांधकाम परवाना देण्यात आला व त्या बांधकाम झाल्यानंतर त्याच्यावर 2 मजले अनधिकृत बांधकाम करण्यात आले. त्याचे मी नगरपालिकेचे निदर्शन आणून दिले, परंतु ते सगळं निदर्शन आणल्यानंतर नगरपालिका प्रशासनांनी त्या इमारतीला अनधिकृत घोषित करून 2 मजले पाडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर बॉम्बे नर्सिंग ऍक्ट अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यांना बेकायदेशीरपणे बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा परवाना देण्यात आला. घेत्या देण्यात आल्यानंतर मी त्यांच्याही विरुद्ध तक्रार केली, नाशिक आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना पण केली, परंतु त्या अनुषंगाने त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. आज त्या इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे याचा हॉस्पिटल चालू असून त्याचं नूतनीकरण केलेलं नाही आहे. बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा त्याचा नूतनीकरण संपलेला असून आणि तिथे मृत्यूंची संख्या वाढत आहे. दररोज एक ना एक मृत्यू होत आहे आणि त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर ना गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु आज रोजीपर्यंत कुणीही दखल घेतली आली नाही. त्यामुळं मी ना इलाजाने खेदाने एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे आणि ह्या अनुषंगाने मला असा अपेक्षित आहे का जिल्हाधिकारी मला कुठेतरी न्याय देतील, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी जर न्याय नाही मिळाला आम्हाला तर मला माननीय औरंगाबाद खंडपीठामध्ये ह्यांच्या विरुद्ध याचिका दाखल करावं लागणार आहे. तर मला हे न्याय भेटणं ह्यांची माझी अपेक्षा आहे. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.